आणि आता एक अत्यंत मोठी बातमी समोर येते। अजित पवार हे सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। आणि आता विविध चर्चांना उधाण आलेलं आहे। अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये बंड करून ते भाजपा आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये सामील झालेले आहेत। उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर आता अजित पवार सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। त्यानंतर झालेल्या सभांमध्ये सुद्धा अजित पवारांनी शरद पवारांवर थेट टीका केली होती आणि त्यानंतर आता ते शरद पवारांची भेट घेतात का, सुप्रिया सुळे तिथे उपस्थित आहेत का, या संदर्भातली माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। मात्र राज्याच्या राजकारणातली आणखी एक अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे अजित पवार हे सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत। अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, अजित पवार सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत, ते कोणाला भेटणार आहेत, काय कारण आहे? नक्कीच आपण पाहतो की आजच जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं खातेवाटप झालेलं आहे, त्यांना अर्थ खातं मिळालेलं आहे। मागच्या दोन चार दिवसापासून त्यांच्या अनेक नेत्यांबरोबर गाठीभेट होत होत्या, मात्र आता आपण बघितलं तर राष्ट्रवादीचे जे प्रमुख आहे शरद पवार यांचं जे निवासस्थान आहे मुंबईतलं सिल्वर ओक, या ठिकाणी अजित पवार यांचा संपूर्ण जो ताफा आहे तो आल्याचं पाहायला मिळत आहे। नेमकं याचं कारण काय आहे ते जरी अजून कळू शकलं नसलं तरी सुद्धा आता राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडानंतर अजित पवार स्वतः सिल्वर ओकवर दाखल होणं ही एक मोठी घडामोड आहे। त्याच्यामुळे आता या भेटीमध्ये ते शरद पवार यांना भेट घेतात का किंवा या भेटीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल। अगदी रुपाली, अजित पवारांबरोबर इतर कोणी महत्वाचे नेते उपस्थित आहेत का? दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे की आपल्याला माहिती आहे की प्रतिभाताई पवार ज्या आहेत त्या ब्रीचकांडी रुग्णालयामध्ये दाखल झाल्या होत्या, त्यांच्यावरती शस्त्रक्रिया होणार होती आणि या अनुषंगाने सुद्धा आपण बघितलं तर शरद पवार जे आहेत ते दुपारी ब्रीचकांडी रुग्णालयामध्ये गेले होते। तर प्रतिभा ताई पवार यांची तब्येतीची चौकशी करण्यासाठी अजित पवार या ठिकाणी गेले असावेत अशी एक शक्यता सुद्धा खरं व्यक्त केली जात आहे। सध्या अजित पवार एकटेच या ठिकाणी दाखल झाले अशी सुद्धा माहिती मिळत आहे। मात्र आता नेमकं शरद पवार यांना भेट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असेल। रुपाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।